गावरी विपक्ष मालूसर या मॅचला होतीये सुरुवात। ग्रुप सी ला इथून पुढे आपण सुरुवात करतोय आणि प्रारंभिक ओव्हरसाठी ज्यांचं केलं जातं इथून पुढे प्राचारण सूरज सपकाळ। गावरीचे आहेत गोलंदाजी मार्गवर तयार होतील। पॉवर प्लेचं हे षटक आपल्या नावी घेऊन येत आहेत। प्रोटेक्शन जर पाहिलं तर डीप मिड विकेट आणि त्यानंतर काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन दिलेलं आहे। लॉंग ऑन खाली आहे, लॉंग ऑफ खाली आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर खाली आहे, डीपिश कव्हर, डीप पॉइंट खाली ठेवलाय, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग देखील खाली आहे। पहिलाच बॉल पुलर लेन्सचा आहे, व्हाइट बॉल येतोय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। विनंती आहे जे खेळाडू आहेत ज्यांची मॅच आहे त्या खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानबंद व्हा, आयोजन कमिटीचा कॉल आहे। पहा आपण तुमच्यासाठी खेळाडू कक्ष उभारलेले आहेत। यावेळेस पहा प्रोटेक्शन तिकडे आहे, क्षेत्ररक्षक येतील, परंतु पहा त्यांच्या अगोदर बॉल सीमारेषा ओलांडतोय। चार धावा चौकार। किरण मोरे बिरवाडी यांचा एक शुभ सन्मान आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून संपन्न करतोय। आयोजन समितीला विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करा। किरण मोरे बिरवाडी गुरुजींच्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करतोय। हो वेगाने बॉल निघून जातोय, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, एक चौकार अंकित केला बॅट्समन बॅटिंग करताना मंगेश पवार यांनी। पाहिग स्वतः टॅटो आर्टिस्ट आहेत आणि सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी प्रारंभिक जोडीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत। कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बीट करून चाललाय, शरीरापासून थोडासा लांब असणारा हा बॉल आहे, बॅटला घेऊन गेले, टप्पा पडल्यानंतर हाही बॉल खाली राहिला। पा याच खेळपट्टीवरती काही बॉल खाली राहतात, असं नाही की ही खेळपट्टी फक्त फलंदाजांची नंदनवन आहे, इकडे गोलंदाजांना देखील वाव आहे। या अगोदर आपण टीम बिरवाडीच्याही गोलंदाजांना पाहिलं। हो इथे पहा क्लीन बोल्ड यश त्या उद्ध्वस्त त्रिफळाचीत आपण चर्चा केली की गोलंदाजांची नंदनवन असणारी ही देखील खेळपट्टी आहे। थँक्यू। मंगेश पवार माघारी आले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे त्यांनी केला आणि तो प्रयत्न तिथेच फसला गेला। यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल ठरला गोलंदाज सूरज यांचा। पहा त्यांच्या विरुद्ध हल्ला बोल केला होता, परंतु त्यानंतर पहा त्यांनी हल्ला बोल केला, टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल ठरला। आत्मविश्वास द्विगुणी झाला असेल ज्या प्रकारे त्यांनी जल्लोष केला, कारण या अगोदर थोडेसे महागडे ठरले होते विकेटच्या शोधामध्ये असताना त्यांनी घेतला क्लीन बोल्ड। आपण वार सतीश साठी वेगाने बॉल निघून चाललाय, प्रभावित केले वेगाने खास करून सूरज यांनी, काही बॉल बॅकअप लेन ठेवले, जो बॉल पुढे ठेवला होता त्याचा समाचार मंगेश पवार यांनी घेतला होता, परंतु त्यानंतर चांगली बॉलिंग करतायत सतीश तयार होतील। यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा बॉल सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो, पंचांकडे केलं अपील, पंचांनी दात फेटाळलेली आहे। या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडल्या गेल्या। धावफलकावरती आपण वळूया, टीम मालूसर प्रथम बॅटिंग करताना सहा धावा धावफलकावरती, पाच चार ओव्हरची मॅच आहेत ना, मॅच आहे ना, कमीत कमी 40 ते 50 याच टार्गेटने तुम्हाला चालावं लागेल। तुम्ही 55-50 टार्गेट डोळ्यासमोर ठेवता निश्चित तुम्ही 40-35 पर्यंत मजल निश्चित मारू शकता। टार्गेट मोठं ठेवा डोळ्यासमोर, त्याच वेळेस मात्र तुम्ही एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता। असं नाही की जे टार्गेट आपण आपल्या समोर ठेवतो
त्याच टार्गेट पर्यंत आपण पोहोचतो, कधी त्याही पेक्षा पुढे जातो, कधी कधी त्यापेक्षाही खाली राहतो। त्यामुळे एखादं टार्गेट डोळ्यासमोर ठेवूनच टीम मालुसरला बॅटिंग करावी लागेल। ओव्हर नंबर एकचा खेळ संपलेला आहे, 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। पाय यानंतरची मॅच आहे द्वितीय फेरीची, हातलोड विपक्ष रुळे। इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला रिपोर्टिंग करावी लागेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। ओव्हर नंबर 2 साठी ज्यांचं केले प्राचारण राजेश आलेत, पहा टीम घावरीचे ओव्हर नंबर 2 साठी राजेश। चला वेळ घेऊ नका, पुन्हा पुन्हा आम्ही चर्चा हीच करतोय, रेग्युलर ओव्हर आहे, आपण वेळ घेऊ नका। अकूट टप्प्याचा बॉल, प्रॉपर टायमिंग नाहीये, क्षेत्ररक्षक खाली, विकेटचं पतन, धक्का क्रमांक 2, टीम मालुसरला। योगेश मैदानात फलंदाज, मैदानाच्या आतमध्ये योगेश जातील, ज्यांचं प्राचारण केलंय क्रमांक 4 वरती। याच ओव्हर मध्ये राजेश यांनी प्रभावित केलं, पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट मिळवली आहे त्यांनी देखील, परंतु पा मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मधल्या फळीतले फलंदाज योगेश दाखल होत आहेत। टीम मालुसर वरती प्रेशर थोडासा वाढतोय। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, आई बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का नाही, जोपर्यंत येतील धावफलकावरती आणखीन एक धाव येते। इथून पुढे एक छोटीशी पार्टनरशिप उभी करावी लागेल टीम मालुसरला, कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एखादी पार्टनरशिप जर बनते आणि ती पार्टनरशिप जर चांगल्या रन्स बनवते तर ही चांगली गोष्ट टीम मालुसरला असेल, परंतु याही पार्टनरशिपला ब्रेक करणार का? आतापर्यंत 2 फलंदाज माघारी गेलेले आहेत। चला वेळ घेत आहे, पुन्हा पुन्हा हीच चर्चा करतोय टीम घावरी की रेग्युलर ओव्हर आहे, आपण वेळ घेऊ नका मित्रांनो। यावेळेस पहा डावकुरे फलंदाज होते स्ट्रायकिंग एंडला, त्यावेळेस मोर्चा वळवला गेला ऑन साईडला, संपूर्ण ऑन साईड पॅक केली गेली होती, 3 क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलच्या बाहेर ऑन साईडला होते। राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे, म्हणजे सर्कलच्या खेळाडूंना बाहेर यावं लागेल आणि बाहेरच्या खेळाडूंना सर्कलमध्ये यावं लागेल, हे चित्र पाहायला मिळणार आहे। याचमुळे पहा काही अडचणी टीम जी गोलंदाजी करते ना तिला येतात। यावेळेस पहा अतिरिक्त उसळी बॉलने प्राप्त केली, बॅकअप लेन बॉल होता, थोडासा पाठी ओढला। खर तर गोलंदाजाला परिश्रम घ्यावे लागतात, कारण ज्यावेळेस राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन चर्चा आपण नेहमीच करतो की यावेळेस पहा गोलंदाज राजेश कधी ओव्हर द विकेट कधी राऊंड द विकेट। समोरच्या बाजूला चढवलेला प्रहार, क्षेत्ररक्षक खाली, विकेटचं पतन, तिसरा धक्का, टीम मालुसरला। तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना धावसंख्येला पूर्ण विराम लागलाय, 8 धावा धावफलकावरती। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत, क्रमांक 5 वरती यांचं केलंय प्राचारण, राहुल मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत। पा या जोडीला इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल, एकही पार्टनरशिप टीम घावरी बनू देत नाही असं म्हटलं त्यांना, खुशिया मिळती नाही मागणे से और मंजिले मिळती नाही राह मे रुक जाने से, थांबला तो संपला, चालत राहावं लागणार आहे असंही म्हटलं तर पाणी धावतं म्हणून त्याला रोड सापडतो, रस्ता सापडतो, पाणी पहा स्वतःची जागा स्वतः निर्माण करून पुढे जातं। धावफलकावरती आपण जाऊया 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर, 8 धावा धावफलकावरती। या ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग राजेश यांनी केली, फक्त आमच्या आनंद कळवत आहेत की धावा त्यांनी 2 खर्च केल्या आणि तब्बल 2 गडी त्यांनी माघारी पाठवले, अप्रतिम कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये टीम घावरीसाठी। खर तर ज्यावेळेस आपण बाईट घेतली दोन्ही संघनायकांची त्यावेळेस घावरीने त्यांच्या कॅप्टननी हे सांगितलं की कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू, परंतु टीम मालुसरच्या संघनायकांनी सांगितलं की हो आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न निश्चित करू,
परंतु यावेळेस पहा धाव फलकावरती 12 बॉलच्या पाठीमागे फक्त धावा आहेत त्या 8 गोलंदाज सय्यार ओव्हर नंबर 3 साठी श्रीनाथ आलेत. हो इथे पहा एक वेगवान बॉल आहे टप्पा पडल्यानंतर बीट करून चाललाय. मित्रांनो श्रीनाथ गोलंदाज मार्क वरती आहेत परंतु टीम इंडिया म्हटलं ना तर टीम इंडियाकडे देखील श्रीनाथ हे गोलंदाज होते. यांच्याबद्दल चर्चा करणं फार महत्वाचं आहे कारण बऱ्याचशा खेळाडूंना टप्पा पडल्यानंतर बीट करून जाणारा हा बॉल आहे. कारण आपण चर्चा करतोय श्रीनाथ यांच्याबद्दल. हे श्रीनाथ देखील चांगली बॉलिंग करतात. मित्रांनो टीम इंडियाकडून ना सर्वाधिक फास्ट बॉल कोणी टाकला असेल ना तर ते श्रीनाथ होते. परंतु यांचाच रेकॉर्ड देखील मोडला गेलेला आहे. अगदी चर्चा निश्चित आपण करतोय जवगल श्रीनाथ यांच्याबद्दल. आतापर्यंत जे बॉल टाकलेले आहेत ना ते दोन आहेत. आई बॉल पहा टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा चेंज करतोय बाहेरच्या दिशेला जातोय एक नॅचरल मुवमेंट प्राप्त करत आहेत. हा डॉट बॉल येतोय. परंतु मित्रांनो चर्चा आपण करतोय की आतापर्यंत टीम इंडियाच्या माध्यमातून वेगवान बॉल कुणी टाकला होता ना तर तो जवगल श्रीनाथ यांनी टाकला होता. तब्बल 154.7 पर हावर या वेगाने त्यांनी बॉल टाकला होता. परंतु आणखीन एक फलंदाज कोसळतो यावेळेस कॅच चांगली घेतली आणखीन एक फलंदाज माघारी पाठवला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संजय येत आहेत. संजय पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अगदी धावसंख्या थोडीशी पाठीमागे पडली आहे. फक्त 9 धावा टीम मालूसर बनवू शकली आहे. इथे पहा अडवण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये होईल. प्रभावित केलंय श्रीनाथ यांनी बॉलिंग करताना. आपण चर्चा निश्चित करतोय टीम इंडियाबद्दल. परंतु हाच रेकॉर्ड अलीकडच्या काळामध्ये मोडला गेला आणि हा रेकॉर्ड जर कुणी मोडलाय तर ते उमरान मलिक आहेत ज्यांनी 155 किलोमीटर पर हावर ने बॉल टाकला. त्यांचाच रेकॉर्ड आयपीएल मध्ये होता 157 किलोमीटरचा पर हावर ने. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना त्यांनी याच हंगामामध्ये हा रेकॉर्ड तोडलेला आहे. आतापर्यंत जवगल श्रीनाथ यांचा रेकॉर्ड होता टीम इंडियाच्या माध्यमातून एक वेगवान बॉल टाकण्याचा. परंतु यांच्याबद्दल बोलत असताना या ओव्हर मध्ये बोलूया धाव फलकावरती जाऊया. धावा आहेत त्या 11 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला त्यासाठी रिपोर्टिंग करा हातलोड आणि टीम रुळे. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपलब्ध व्हा आणि रिपोर्टिंग करा. धाव फलकावरती फक्त 11 धावा आहेत. आपण जवगल श्रीनाथ यांच्याबद्दल चर्चा करतोय. मित्रांनो कपिल देव नंतर जर वेगवान गोलंदाज टीम इंडियाला कोणता मिळाला तर तो जवगल श्रीनाथ होता ज्यांना म्हैसूर एक्सप्रेस या नावाने ओळखलं गेलं. पहा मित्रांनो ते शाकाहारी होते परंतु असं कोणाला वाटायचं नाही की शाकाहारी खेळाडू एवढ्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली नाही येऊ शकणार. त्या काळी असंही म्हटलं जायचं की टीम इंडियाकडे वेगवान गोलंदाज फार कमी आहेत कारण टीम इंडियाच्या खेळपट्ट्या म्हटलं ना तर स्पिन गोलंदाजींना पोषक ठरणाऱ्या खेळपट्ट्या या टीम माफ करा भारतामध्ये होत्या. परंतु या भारतामध्ये असं वाटायचं नाही की वेगवान गोलंदाज भारताकडे आहेत. परंतु बा त्याच्यामध्ये नाव निश्चित तुम्हाला घ्यावं लागेल ते जवगल श्रीनाथ होतं हे नाव. खर तर या नावाने प्रभावित केलं. कधी चौकार षटकार मारला ना तरी कोणत्या बॅट्समनला त्यांनी शब्दाने प्रतिउत्तर दिलं नाही. किंबहुना आपल्याच खेळाडूने कधी झेल सोडली ना तर त्याही खेळाडूला शब्दाने कधी प्रतिउत्तर दिलं नाही. कधी क्रिकेटमध्ये स्लेजिंग केली नाही असे जवगल श्रीनाथ होते. एक धाव निश्चित येते यांच्याबद्दल बोलताना आणखीन एक सांगेल. ज्यावेळेस अनिल कुंबळे यांचा 10 विकेटचा रेकॉर्ड व्हायचा होता ज्यावेळेस बॉलिंग अटॅकमध्ये जवगल श्रीनाथ यांना बोलवलं गेलं त्यावेळेस मात्र त्यांनी विकेट न घेणारी बॉलिंग केली होती. म्हणजे आपल्या मित्रासाठी दिलेलं एक चांगलं योगदान होतं ते जवगल श्रीनाथ होते. खास करून साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्यांचा खेळ खूप चांगला बहरायचा ते जवगल श्रीनाथ होते.
यावेळी संघाला भेदणारा बॉल कित्येक वेळ कित्येक काळ टीम इंडियाचे लीड बॉलर म्हणून त्यांनी काम केलं. त्याहीपेक्षा मित्रांनो त्यांना खांद्याची दुखापत झाली आणि त्यानंतर ते सावरू शकले नाही असं म्हटलं गेलं की त्या काळच्या संघनायकांनी त्यांचा भरपूर उपयोग करून घेतला आणि त्याचमुळे की काय त्यांना खांद्याची इंजुरी झाली. परंतु टीम इंडिया म्हटलं तर जव्वगल श्रीनाथ मैसूर एक्सप्रेस हे नाव महत्वाचं आहे. धावफलकावरती आपण जाऊया. आणखी एक धाव येते, 15 धावा धावफलकावरती लागल्या. प्रथम बॅटिंग करताना टीम मालुसरने शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. हो हा प्रहार, क्षेत्ररक्षक दोन आहेत, बॉलचा पाठमोरा केला जाईल. हो पाठमोरा केला गेलाय. फक्त टीम मालुसरच्या इनिंग मध्ये फक्त लागलेला एकमेव चौकार आहे आणि ते मंगेश पवार होते. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठा फटका खेळता आला नाही. प्रथम बॅटिंग करताना टीम मालुसरने बनवल्या 17 धावा, 18 धावा टीम घावरीला 24 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रुळे विपक्ष हातोड करून टॉस आणि जावे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनोश जी जाधव सर तिकडे जुळलेत. लाईन अप ने या. हॅलो, थँक्यू सो मच निलेशजी मर्डेकर. आपण पाहतोय इथे मात्र खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर पहिला षटक कांदाटे आयोजित आपण पाहतोय. भवानी माता चषक 2023 हे पर्व सातवं आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता सामना असेल तो मात्र रुळे विपक्ष हातलोट. रुळे संघाचा संघ नायक या पण टॉस्का बॉक्स मध्ये आणि हातलोट संघाचा संघ नायक आपल्याला देखील विनंती या पण टॉस्का बॉक्स मध्ये विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस्का बॉक्स आपण पाहतोय. कदम प्रिंटर्स आणि सॉफ्टकेअर पेस्ट कंट्रोल यांच्या माध्यमातून हा टॉस्का बॉक्स स्पॉन्सर केलाय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं विकेट की ब्लॅक स्क्रीन वरती आपण पाहतोय लक्ष्मी मोटर्स सन्माननीय सुनील शेठ गटकळ साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला विशेष असं सहकार्य केलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल त्यांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं योगदान. आणि त्या योगदानाबद्दल आयोजकांच्या माध्यमातून ब्लॅक स्क्रीन वरती तुम्हाला लक्ष्मी मोटर्स या ठिकाणी तुम्हाला बॅनर पाहायला टाटा मोटर्स अशोक लेलँड टाटा अशा विविध ब्रँडचे या ठिकाणी आपण पाहतोय प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय असे आपले लाडके व्यक्तिमत्व सुनील शेठ गटकळ देखील आमच्या आयोजकांचे खूप खूप आभार आहे. त्यांचे पुतणे या ठिकाणी ओमशेठ गटकळ साहेब यांचं या ठिकाणी टॉस्का बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. विनंती असेल हातलोट आणि दुसऱ्या बाजूला रुळे. यस, रुळे संघाचा संघ नायक उपस्थित आहे. हातलोट संघाचा संघ नायक या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो याची आपण दक्षता घ्यायची. आपण तर खऱ्या अर्थानं रुळे संघ एका बाजूला, एका बाजूला हातलोट संघ आणि आपण पाहतोय लक्ष्मी मोटरचे प्रोप्रायटर सुनील शेठ गटकळ साहेब यांचे पुतणे गटकळ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हातलोट एका बाजूला, एक बाजूला रुळे संघ. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं नाणेफेक होते, कॉलिंग केलं जाईल. यस, रुळे संघ कॉलिंग करतात. कॉइन स्पिन केला जाईल. आपण पाहतोय टॉस जिंकला तो मात्र हातलोट. टॉस जिंकला तो मात्र हातलोट संघानं. सर्वप्रथम आपल्याला काँग्रेस. आपण नाणेफेक जिंकली, चार षटकांचा सामना असेल. प्रथम आपण काय घेणार आहात? प्रथम क्षेत्ररक्षण घेणार आहोत. तीन षटक किती धावसंख्येवरती आपण रोक लावण्याचा प्रयत्न करणार? रुळ्या संघ खरंच KSK मधील एक अतिशय एक नंबरचा संघ आहे. त्यांच्यासमोर आम्ही यांना आम्ही 40 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. तर बेस्ट आपल्याला नाणेफेक हरलात परंतु सामना हरलेला नाही. तीन षटक म्हणजे 18 चेंडू आपल्याकडे असतील. प्रथम आपल्या बाट्याला फलंदाजी आले, अमोल असेल, आपण स्वतः असाल, असे बरेच फलंदाज आपल्याकडे आहेत. किती धावसंख्येचं लक्ष्य आपण ठेवणार प्रतिस्पर्धी संघासमोर? एक मारायला प्रयत्न करू, कारण हात पण चांगले बॅट्समन आहेत. लास्ट पण दोन मॅच झाल्या त्याच्यामध्ये एक आम्ही जिंकलो, एक ते लोक जिंकले. एक चांगली फाईट बघायला भेटेल. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे आयोजन जे आपण पाहतोय कमी वेळेमध्ये आयोजन करणं खूप अवघड असतं. प्रामाणिक प्रयत्न केला अरुण कदम त्यांच्या गावानं, त्यांच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यानं, प्रत्येक खेळाडूनं. त्याबद्दल काय सांगशील आयोजनाबद्दल? एक प्रत्येक वर्षी ते लोक एक चांगलं आयोजन करतात, कारण पहिल्या वर्षी जेव्हा त्यांनी केलं तेव्हा आम्ही जिंकलो होतो त्यांची टुर्नामेंट. आणि दरवर्षी एक त्यांचा एक काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न असतो आणि त्यातूनच म्हणजे चांगलं आयोजन करतात एकंदरीत. बेस्ट ऑफ लक आपल्याला देखील, आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक ओमगटकर साहेब. चला जाऊया मॅच कडे जिथे आहेत निलेश मर्डेकर साहेब. थँक्यू सो मच.
सत्र क्रमांक 2 ला इथून पुढे होते सुरुवात। पहिलाच बॉल आणि या बॉलला दिली दिशा, बॉलने शोधला गॅप, बॉल सीमा पार फरार, चार धावा चौकार। थँक यू। आमचे कॅमेरामन सूरज यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठ कव्हर करा। ओमजी गटकर साहेबांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय। त्यांना रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूप दारशाल, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची आठवण आपण त्यांना प्रदान करतोय। ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे अशा मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय। हो पहा, कॅच पकडली गेली, धक्का क्रमांक 1 टीम घावरीला देखील पहिला धक्का लागलाय। बॅट्समन दिनेश या वेस माघारी एक चांगला फटका खेळल्यानंतर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा केला आणि आता मात्र फटका फसला आणि त्यांना माघारी जावं लागतंय। थँक यू। नारायण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नारायण आलेले आहेत। त्यांचं प्राचारण क्रमांक 3 वरती इथून पुढे केलेलं आहे। कमी धावसंख्येची मॅच आहे, आपण पुन्हा पुन्हा चर्चा करतो, ज्यावेळेस कमी धावसंख्येची मॅच असते ना त्यावेळेस परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतात। यावेळेस आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न चांगला केलाय। ज्यावेळेस बॉल टाकला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न नारायण यांनी केला, प्रयत्न चांगला होता। जरी धाव मिळाली नसली परंतु पहिल्या बॉलला आल्या आल्या त्यांनी चांगल्या प्रकारे फेस केलाय। बॉल येऊ दिला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला। ज्यावेळेस मी बॉलला बॅटचा चेहरा चांगल्या प्रकारे दाखवतोय ना, आम्ही पुन्हा पुन्हा चर्चा करतो की बॅट्समनचा हा आत्मविश्वास वाढतो। यावेळेस देखील आत्मविश्वास वाढलाय का, परंतु गोलंदाज निघतायत। सतीश सर्कलच्या आतमध्ये अडवला जाईल परंतु विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल। आपण पुन्हा पुन्हा चर्चा हीच करतो की विकेटच्या शोधामध्ये का जायला पाहिजे, कारण ज्यावेळेस कमी धावसंख्या असते ना लढण्यासाठी तुमच्याकडे फार कमी वाव असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला लढायचं असेल ना तर विपक्ष टीमला डॉट बॉल आणि विकेट्स जर तुम्ही या गोष्टी करता ना तर मॅचमध्ये तुम्ही प्रेशर क्रिएट करू शकता। परंतु कमी धावसंख्येची ज्यावेळेस मॅच असते ना त्यावेळेस पहा, आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे की फलंदाज संयमाने देखील बॅटिंग करतात, कधी मोठे फटके देखील खेळून मॅच उद्ध्वस्त करून टाकतात। कोलबा टप्प्याचा बॉल एक भेदक मारा पाहायला मिळतोय। ज्या ज्यावेळेस आपण चर्चा करतो परिस्थिती कोणतीही असू द्या पहा जीवनात, परंतु लढण्याची जिद्द, कधी हारू नका, खेळाचा भाग आहे। कोणीतरी विजय होणार आहे आणि कोणीतरी पराजय स्वीकारा लागणार आहे, परंतु या नाण्याच्या दोन बाजू आहेत। परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये निश्चित लढायला हवं। एकावरचा खेळ संपला, 7 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत। टार्गेट जे आहे ना ते 18 धावेंचं आहे। इथून पुढे येणारे 18 बॉल आणि 11 धावांची गरज आहे। 18 बॉल 11, तसं पाहायला गेलं तर बॉल 7 एक्स्ट्रा आहेत। बॉल टू रन जर आपण पकडल्या तर 7 बॉल एक्स्ट्रा आहेत, परंतु ते 7 बॉल देखील कव्हर करावे लागतील गोलंदाजी करताना टीम मालुसरला। कारण ज्या प्रकारे या मॅचकडे आपण पाहतोय ना 60-65% या मॅचमध्ये चांगली पकड टीम घावरीची आहे, परंतु मालुसरला देखील ही पकड सैल करावी लागेल। जर ही मॅच जिंकायची आहे तर मात्र ही जी मजबूत पकड आहे ना ती सैल करावी लागेल। क्षेत्रक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला गेला, पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर तुम्हाला त्याची व्यूहरचना निश्चित आपण चर्चा करूया त्या क्षेत्रक्षणाबद्दल, कारण फलंदाज समोर तयार होत आहेत राजेश, ते डावकुरे आहेत।
त्यामुळे संपूर्ण फील्ड प्लेसमेंट जी आहे ना ती ऑन साईडला वळवली गेली डीप स्क्वेअर लेग पासून डीप मिड विकेट पर्यंत आणि डीप मिड विकेट पासून लॉंग ऑन पर्यंत हे तीन क्षेत्ररक्षक ऑन साईडला ठेवलेले आहेत 30 yard सर्कलच्या बाहेर. त्यानंतर प्रोटेक्शन जे आहे ना लॉंग ऑफला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला ठेवलंय. यावेळेस पंचांकडे दाद मागितली गेली. पंच कळवत आहेत की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावधाव फलकावरती येते. आता इथून पुढे बनवाव्या लागतील धावा. त्या 10 आहेत. गोलंदाजी मार्क वरती मंगेश पवार. बॅटिंग करताना सुरुवात दिमागदार केली परंतु जास्त वेळ मैदानात थांबू शकले नाही. यावेळेस पा स्लॉटचा बॉल आहे त्याला पाठवून दिलाय या डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव येते अगदी डावखुऱ्या फलंदाजांना अशा प्रकारचा बॉल म्हणजे मेजवानी असते आणि त्याच लाईनवरती हा बॉल ठेवला होता ज्याला आपण पॅड लाईनची लाईन बोलतो. अगदी तीच लाईन तुम्हाला पाहायला मिळाली परंतु अशा वेळेस अशा फलंदाजांना पॅडवरती बॉल ठेवणं थोडंसं घातकी असू शकतं परंतु याही लाईनवरती तुम्ही बॉलिंग करू शकता. फक्त तुम्हाला तिकडे व्हेरिएशन करावं लागतं कारण अगदी पॅडवरती आपण बॉल का ठेवतो. 3 स्टंपच्या समोर एखाद्या फलंदाजाला पकडण्यासाठी आपण पॅडवरती बॉल ठेवतो. डेड बॉल आहे. पंच पुन्हा सज्ज होतील आणि गोलंदाज देखील पुन्हा सज्ज होतील. गोलंदाज मंगेश पवार निघतायत. यावेळी संघाला भेटणारा बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय. आणखीन एक धाव येते डिक्लेअर स्वरूपाची धाव. पाठी मालूसर धावा रोखण्याचा शर्तीने प्रयत्न करते परंतु प्रत्येक बॉलवरती अपयश मिळतंय. परंतु अपयशाला देखील यशामध्ये त्याचं कन्वर्ट तुम्हाला करावं लागेल. हा बदल तुम्हाला करावा लागेल. अपयश हे घातक नसत आणि यश देखील अंतिम नसत. त्यामुळे लढावं लागेल. अजूनही 8 धावांची गरज आहे टीम गावरीला ही मॅच जिंकण्यासाठी. मंगेश पवार समोरच्या बाजूला राजेश यांना खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. एक पाय पुढे काढला होता परंतु दोन्ही पायांमध्ये गॅप वाढला. बॅटला घेऊन आले आणि फक्त सन्मान दिलाय बॉलला. खेळण्याचा मोठा प्रयत्न कोणताही नव्हता. किंबहुना या बॉलला खेळण्यासाठी परफेक्ट पोझिशनमध्ये देखील ते नव्हते. त्यामुळे त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेतला की या बॉलला सन्मान दिलेला चांगला आहे आणि तो सन्मान दिला. अन्यथा हाच बॉल यष्ट्यांवरती जाऊन आदळला असता. पाठीमागच्या बाजूला बॅट भिरकवली. ओ क्षेत्ररक्षक तिथे होते. डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे. बॅकअप देऊन देखील या प्रकारची धाव जर जाते ना तर या अडचणीच्या गोष्टी आहेत टीम मालूसरसाठी. कारण या धावा टीम मालूसरला अडचणीत आणणार आहेत कारण बॉल जास्त रन्स कमी अशा प्रकारे धावांचा बचाव करताना याही धावा जर तुम्ही वाचवल्या नाहीत ना तर अगदी एक एक धावाने टीम घावरी विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. जर हे समीकरण जर उलटा असत ना तर यावेळेस मात्र टीम घावरीला मोठे फटके खेळावे लागले असते. क्षेत्ररक्षक तिकडे प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. डीपी स्क्वेअर लेग आहेत तिथे. फेक करतील धाव फलकावरती. एक दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा आल्या. आपण चर्चा पुन्हा पुन्हा करतो की प्रोटेक्शन ठेवलेला आहे तरी देखील पहा 2 धावा खर्च होत आहेत. प्रश्न हाच आहे टीम मालूसरला धावा कशा प्रकारे रोखायच्या. धाव फलकावरती वळूया. 13 धावा. इथून पुढे अवघ्या 5 धावांची गरज आहे. टीम मालूसर शर्तीचा प्रयत्न करते. आतापर्यंत एकाच फलंदाजाला माघारी पाठवू शकली टीम मालूसर घावरीच्या दिनेशला.
वेग चांगला प्राप्त केला परंतु लाइन कुठेतरी भरकटली गेली। पंचांचा कॉल, व्हाइट बॉल, अवघ्या चार धावांची गरज। पण लयबद्धता क्रिकेट मध्ये खूप महत्त्वाची आहे आणि गोलंदाजासाठी तर फारच महत्त्वाची आहे। लयबद्ध जर तुम्ही बॉलिंग करता, या अगोदर ओम यांच्याशी आपण चर्चा केली होती, त्यांनी या वयामध्ये सांगितलं होतं की चांगली लाईन आणि चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करा आणि अगदी ती लाईन क्रिकेटमध्ये आणि तो टप्पा खूप महत्त्वाचा आहे। एक धाव येते, अवघ्या इथून पुढे तीन धावांची गरज आहे। खरं तर हा सल्ला ज्यावेळेस त्यांनी बॉलिंग क्रीज सोडलं त्यावेळेस हा सल्ला मला वाटतं गोलंदाज सुमित यांना त्यांनी दिला होता। म्हणजे याच वयामध्ये त्यांनी स्वतः आत्मसात करून घेतलंय की लाईन आणि टप्पा जर आपण चांगला ठेवला ना तर ॲज अ गोलंदाज आपण यश निश्चित मिळवू शकतो। त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या दरम्यान होतंय, ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक किताब दिलेला आहे ते कुमार चेतन शिलार। ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभते ते कुमार चेतनजी शेलार यांचं स्वागत करूया। त्यांनी आपल्या या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक हे किताब दिलेले आहेत। पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने अवघ्या तीन धावांची गरज। ओव्हर नंबर तीन साठी संजय यांचं केले प्राचारण। अगदी ही जोडी राजेश आणि त्यांच्या जोडी नारायण आता सिली मिड ऑफ तैनात केलाय। फुलर लेनचा बॉल हवेत आहे, कॅच केला जाणार का? नाही। एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, नॉन स्ट्राइकर एंडला थ्रो, दोन धावा आल्या। आता इथून पुढे अवघ्या एका धावेची गरज आहे। आणि ही विजयी धाव संपादित केली जाते, बॉल तिथे अडवला जाईल आणि टीम घावरी या मॅच मध्ये विजय संपादित करते। टीम मालुसरचा आपण आभार मानूया, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ हा आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आभारी आहोत। आणि टीम घावरीचं आपण अभिनंदन करूया, ही टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल होतीये। चला लाईनअप ने, या लाईनअप ने विनंती आहे टीम मालुसर की आपण लाईन अप या। थँक्यू डीजे मंगेश। हॅलो 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 मंगेश पवार मालुसर यांना विनंती, आपण व्यासपीठामध्ये यायचं, आपला सन्मान केला जाईल। संजय पवार मालुसर यांना देखील विनंती, आपण देखील यायचं व्यासपीठामध्ये। मंगेश पवार मालुसर आणि संजय पवार मालुसर दोन्ही व्यक्तींना विनंती करतोय। सतीश पवार यांना देखील विनंती, आपण देखील या व्यासपीठावरती, आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। मंगेश पवार, संजय पवार, सतीश पवार, विशाल पवार या चारही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय। आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती। मायेचे झालर शाल देऊन आपल्या या ठिकाणी सन्मान केला जात आहे। मंगेश पवार, संजय पवार, विशाल पवार, सतीश पवार या चारही मान्यवरांना विनंती या आपण व्यासपीठाबद्दी आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं यथोचित असा सन्मान केला जात आहे। संजय पवार, सतीश पवार, मंगेश पवार, संजय पवार ज्यांची नावं मी घेतले त्यांना विनंती आपण व्यासपीठाबद्दी या, आपला यथोचित असा सन्मान केला जाईल। व्यासपीठावरती आपण पाहतोय सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे बऱ्याचशा मान्यवर मंडळी आज